हॅलो सर्वात आधी मी चॅनलचे हजार सबस्क्रायबर पूर्ण केले याबद्दल सर्व सबस्क्रायबर्सचे आणि शेअर करणाऱ्यांचे आभार मानतो आणि आज जो गेम आपण बघणार आहोत तो चेसमधील जादूगार म्हणजेच मॅजिशियन फ्रॉम रिगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मिखाईल तालचा डाव आहे तर या डावात त्यांनी काय जादूगरी दाखवली हे बघायलाच हवे तर जास्त न बोलता या डावाची सुरुवात करतो पांढऱ्या खेळ बाजूला खेळाडू आहे इजाक बर्ब बर्ब्रेजर आणि काळ्या बाजूला ताल डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी केली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स ही इंडियन ओपनिंग आहे सी फोर सी फाईव्ह आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला बेनोनी डिफेन्स असं म्हणतात डी फाईव्ह ई सिक्स नाईट e सी थ्री ई टेक्स डी फाईव्ह सी टेक्स डी फाईव्ह डी सिक्स म्हणजे आपण पाहिलं की दोन्ही खेळाडूंनी सेंटर ऑफ द बोर्डमध्ये प्यादी एक्सचेंज केली आणि आता त्या बदल्या दोघही वेगाने मोहरे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहेत पुढची चाल होती ई फोर जी सिक्स नाईट एफ थ्री बिशप जी सेवन बिशप डी थ्री कॅसल बाय ब्लॅक कॅसल बाय व्हाईट नाईट ए सिक्स नाईट डी टू नाईट बी फोर बिशप ई टू आपण पाहिले की नाईट बी फोर ही चाल खेळून पांढरा उंट जो डी थ्री घरावर होता त्यावर तालने हल्ला केला होता म्हणून पांढऱ्या खेळाडूने बिशप ई टू ही चाल खेळून तो उंट वाचवलेला आहे पुढची चाल होती रुक ई एट ए थ्री आता पांढऱ्या खेळाडूने तालच्या काळ्या घोड्यावर अटॅक केला म्हणून नाईट ए सिक्स रुक ई वन नाईट सी सेवन क्वीन सी टू रुक बी एट ए फोर बी सिक्स नाईट बी फाईव्ह आणि नाईट बी फाईव्ह ही चाल खेळून आता पांढऱ्या खेळाडूने घोडा एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे ज्याला तालने उत्तर दिले ए सिक्स तालने घोडा एक्सचेंज न करता ए सिक्स ही चाल खेळली आणि पांढऱ्या घोड्यावर हल्ला केला पण नाईट टेक्सी सेवन ही चाल खेळून पांढऱ्या खेळाडूने अखेर घोडा एक्सचेंज केलेला आहे तालचे उत्तर होते क्वीन टेक्सी सेवन रुक ए टू क्वीन ई सेवन एफ थ्री नाईट एच फाईव्ह नाईट एफ वन एफ फाईव्ह बिशप डी थ्री एफ फोर एफ फोर ही चाल खेळून तालने पांढऱ्या खेळाडूचा काळा उंट जो आहे त्याचा डायगोनल ब्लॉक करून ठेवलेला आहे म्हणून एफ फोर ही एक महत्वाची चाल आहे पुढची चाल होती जी फोर आणि आपण पाहिलं की एफ फोर ह्या घरावरच्या प्यादाला काळ्या घोड्याचा सपोर्ट आहे म्हणून ते प्याद तिथून हटणं शक्य नव्हतं म्हणून पांढऱ्या खेळाडूने जी फोर ही चाल खेळली आणि त्या पांढऱ्या घोड्यावर सॉरी काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या घोड्यावरती अटॅक केलेला आहे पण आता याला तालने उत्तर दिले बिशप डी फोर चेक त्याने पहिल्यांदा डी फोर ह्या सेंट्रल स्क्वेअरवरती काळा उंटा आणला तिथून राजाला चेक दिलेला आहे डी फोर वरच्या उंट्याला सी फाईव्ह वरच्या प्यादाचा सपोर्ट आहे म्हणजेच हा उंटा एक आता सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये असल्याने अत्यंत पॉवरफुल बनलेला आहे पांढऱ्या खेळाडूची चाल होती किंग एच वन ज्यानंतर पुन्हा एकदा घोडा वाचवण्याऐवजी तालने खेळलेली चाल होती क्वीन एच फोर यामागचं कारण हेच होतं की जर आता पांढऱ्या खेळाडूने जी टेक्स एफ फाईव्ह ही चाल खेळली तर ताल जो आहे तो क्वीन टेक्स इ वन ही चाल खेळेल आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर पांढरा राजा एका कोपऱ्यामध्ये अडकलेला आहे काळ्या उंटाने त्याचा जी वन स्क्वेअर ऑक्युपाय केलाय आहे दुसरीकडे काळा वजीर जो आहे तो त्याच्या अगदी जवळ आलेला आहे म्हणजेच ही परिस्थिती पांढऱ्या खेळाडूसाठी अडचणीची असू शकते म्हणूनच क्वीन एच फोर या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने घोडा न मारता रुक टू ही चाल खेळली की जिथे त्याने स्वतःचा हत्ती वाचवलेला आहे चालची चाल होती क्वीन एच थ्री आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती रुक जी टू आता रुक जी टू ही चाल खेळून पांढरा खेळाडू जो आहे तो आपल्या राजाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय पण तालची चाल होती क्विंटेक्स एफ थ्री त्याने पांढरा हत्ती पिन करून ठेवलेला आहे आता पांढरा हत्ती जागेवर हलू शकत नाही नाही तर राजाला चेक बसेल दुसरीकडे राजा जो आहे तो काळ्या घरावर म्हणजे जीवनवर येऊ शकत नाही कारण तिथून काळ्या उंटाचा चेक बसेल म्हणजेच आता पांढरा राजा हा पूर्णपणे एका कोपऱ्यामध्ये लॉक झालेला आहे पुढची चाल होती नाईट डी टू आणि तुम्ही बघितलं तर पांढरा खेळाडू अजूनही तालचा घोडा मारत नाहीये म्हणजे त्याच्यावर मेंटली किती प्रेशर आला असेल याचा तुम्ही विचार करू शकता खरं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये घोडा मारला असता तरी फार काही चुकीचं ठरलं नसतं पण आता तो जो आहे तो नाईट डी टू ही चाल खेळून वजीरावर अटॅक करतोय ज्याला तालने उत्तर दिले क्वीन ई थ्री त्यानंतर पुढची चालू होती नाईट एफ वन पुन्हा वजीरावर हल्ला केला ज्याला तालने उत्तर दिले क्वीन एफ थ्री ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चालू होती नाईट डी टू त्याने पुन्हा एकदा वजीरावरती हल्ला केला आणि आता डावाच्या या परिस्थितीमध्ये जादूच्या प्रयोगाची वेळ झालेली आहे आणि जादूगर तालने पुढे खेळलेली चाल होती बिशप टेक्स जी फोर स्वतःच्या वजीराचं बलिदान दिलेलं आहे त्याने बिशप टेक्स जी फोर ही चाल खेळली पांढऱ्या खेळाडूकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता म्हणून त्याने नाईट टेक्सेफ थ्री ही चाल खेळली ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती सॉरी ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती बिशप टेक्स एफ थ्री त्याने अजूनही हत्ती पिन करून ठेवलेला आहे पांढऱ्या खेळाडूची चाल होती एच फोर त्याने एच फोर ही चाल खेळली आणि आपल्या राजासाठी एक सेफ स्क्वेअर ओपन केलेला आहे ज्यानंतर तालची चाल होती रुक एफेट रुक एफेट ही चाल खेळून त्याने एफ फोर या घरावरच्या प्यादाला सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून पांढऱ्या खेळाडूचा काळा उंट हा कायम ब्लॉक राहील पुढची चाल होती बिशप ई टू आता पांढरा खेळाडू जो आहे तो या पॉवरफुल काळ्या उंटावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय पण तालची चाल होती नाईट जी थ्री चेक आणि आपल्याला माहिती की हत्ती घोडा मारू शकत नाही कारण तो पिन झालेला आहे त्यामुळे कंपल्सरी किंग एच टू ही चाल खेळावी लागली ज्यानंतर बिशप टेक्स जी टू ही चाल तालने खेळली ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले किंग टेक्स जी टू ज्यानंतर तालची चाल होती टेक्स ई टू आणि आता अशी परिस्थिती आहे की तालकडे हत्ती वजीर सॉरी पांढऱ्या खेळाडूकडे हत्ती वजीर आणि घोडा सॉरी हत्ती वजीर आणि उंट आहे तर तालकडे दोन हत्ती एक उंट आणि एक घोडा आहे खरे तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने आपला घोडा सॉरी उंट बाजूला घ्यायला हवा होता वजीराने काही अटॅक करायला हवा होता किंवा दुसरी कोणती चाल खेळायला हवी होती पण त्याने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स ई टू ज्यानंतर तालची चाल होती एफ थ्री चेक त्याने प्यादाचा वापर करून वजीर आणि राजा दोन्ही ट्रॅप केलेले आहेत म्हणून कंपल्सरी क्वीन टेक्स एफ थ्री ही चाल खेळावी लागली ज्यानंतर मिखाईल चालची चाल होती रूक टेक्स एफ थ्री किंग टेक्स एफ थ्री रूक एफ चेक किंग जी थ्री बिशप ई फाईव्ह चेक किंग जी टू बिशप एफ फोर आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूंनी आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर आता या एंड गेममध्ये तालकडे एक दोन तीन चार पाच आणि सहा प्यादी आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार आणि पाच प्यादी आहेत आणि आता या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या उंटाकडे दुसरीकडे कुठेही जायला जागा नाही म्हणून कंपल्सरी उंट एक्सचेंज करावा लागेल ज्यानंतर ही अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण होईल की जिथे पांढऱ्या खेळाडूची प्यादी जर तुम्ही पाहिली तर ही पूर्णपणे असिमेट्रिकल आहेत एकमेकांच्या सपोर्टमध्ये नाही आहेत त्यामुळे ती जास्त वल्नरेबल म्हणजे मरतील अशा पद्धतीने बोर्डवरती अडकलेली आहेत तर दुसरीकडे तालची प्यादी जर पाहिली तर अतिशय सिमेट्रिकल आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये आता हत्ती चौथ्या रो मध्ये आल्यानंतर एच फोर आणि ई फोर ही दोन्ही प्यादी एका वेळी ट्रॅप झालेली आहेत राजा दोन्हीपैकी एकच प्यादा एका वेळी वाचवू शकतो पण त्यातही हत्ती एफ कॉलम्बवर असल्यामुळे राजा जो आहे तो एफ कॉलमवर जाऊ शकत नाही त्याला कंपल्सरी जी थ्री किंवा एच थ्री ही चाल खेळावी लागेल ज्यानंतर ताल एक प्याद मारेल ह्यानंतर तुम्ही कुठलीही रॅन्डम चाल खेळून बघा पण डी फाईव्ह या घरावरचं प्याद वाचणं देखील खूप अवघड आहे एक रॅन्डम चाल म्हणून बी थ्री ही चाल खेळेल तर रुख डी फोर ही चाल ताल खेळेल आणि आता पुन्हा एकदा कुठलीही चाल खेळून बघा हे देखील प्याद मारलं जाईल यानी ही या अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण होईल की जिथे एंड गेममध्ये मिखाईल तालकडे एक हत्ती आणि सहा प्यादी आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे एक हत्ती आणि तीन प्यादी आहेत म्हणजेच ही कंप्लिटली मिखाईल तालच्या फेवरमधली विनिंग पोझिशन आहे आणि म्हणूनच हे लक्षात घेऊन बिशप एफ फोर या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि मिखाईल तालने आपल्या वजीराचे बलिदान देऊन हा डाव जिंकलेला आहे तर आपण पाहिलं की या डावामध्ये मिखाईल तालने आपल्या पुन्हा एकदा जादूगरी दाखवली आणि त्याला मॅजिशियन फ्रॉम रिगा असं का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं नाईट डी टू ही ती चाल होती की जिथे पांढऱ्या खेळाडूने काळ्या वजीरावरती हल्ला केला पण मिखाईल तालने वजीर वाचवण्याऐवजी टेक्स जी फोर ही चाल खेळली आणि सर्व एक्सचेंजेस करत करत अशी परिस्थिती आणली की एफ थ्री चेक यानंतर एका प्यादाने पांढऱ्या खेळाडूचा वजीर आणि राजा ट्रॅप झालेला होता तर हे आय होप तुम्हाला हे जादूचे प्रयोग आवडले असतील आवडले असतील तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद